एखाद्या महिन्यातील 10 दिवसांपूर्वीच्या तारखेचा वार विचारला तर आपल्याला वार्षिक कॅलेंडर चाळावे लागते. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील 14 वर्षीय मुलीने वेगळीच किमया साधली आहे. तिला 10,000 वर्षातील कोणतीही तारीख विचारल्यास ती न चुकता 5 सेकंदात त्या तारखेचा वार सांगते. तिच्या या भन्नाट बुद्धीची दखल OMG बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. पांढरकवडा येथील लक्ष्मी पंक चिंतावार ही गुरुकुल शाळेच्या 8व्या वर्गाला शिकत असून गणितात काहीतरी विशेष करावं आणि आई वडिलांचं नाव मोठं करावं अशी लक्ष्मीची सुरुवातीपासूनच इच्छा होती. त्यामुळे ती या विषयाबाबत युट्यूबवरील वेगवेगळ्या प्रयोग देखील पाहत होती. 11 June 2012. The answer is Monday. मी डे रिकग्नाइज करते डेटनुसार. जर मला डेट सांगितलं तर मी त्या डेटची डे सांगते, त्या दिवशी कोणता वार होता ते सांगते. आणि हे मी 10,000 इयर्स मागची आणि पुढची सांगते. हे माझ्या मम्मीनी पाहिलं होतं आणि पुन्हा माझ्या मम्मीनी मला विचारलं की तुला असं करता येते का. मग तेव्हापासून आम्ही त्याच्यावर मी त्याच्यावर फोकस केलं आणि मग फोकस केल्यावर मग आम्ही त्याच्यात थोडं केलं आणि मग डे काढायला. माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप सपोर्ट केलं, म्हणजे खूप एनकरेज केलं आणि क्वेश्चन विचारायचे. कुठ फॅमिली जॉईंट फॅमिली मेंबर्स आहेत, जॉईंट फॅमिली मेंबर्स म्हणून आजी आजोबापासून काका काकू मावशी यांनी सगळ्यांनी मला एक एक क्वेश्चन विचारत गेले. त्याच्यातून माझी प्रॅक्टिस घेतली, प्रॅक्टिस झाली. अजून प्रिन्सिपल सरनी पण मला खूप सपोर्ट आणि एनकरेज केलं. याच्या व्यतिरिक्त मला गिटार वाजवायला खूप आवडते. स्विमिंगचे पूर्ण मला प्रकार येतात आणि मला चेस खेळायला आवडते. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ऑनलाईन शिक्षण चालू असतानाच माझ्या पाहण्यात एक रेकॉर्ड आला होता. लक्ष्मीची बुद्धी ही लहान मुलापासूनच तल्लक असल्यामुळे मी तिला विचारलं का तू हे करू शकते का, तर लक्ष्मीने या गोष्टीचा होकार दिला आणि तिने प्रयत्न चालू ठेवला. प्रयत्न चालू असताना सुरुवातीला तिने 40-50 वर्षाचा ती तारीख जर तिला सांगितली तर तिने त्याचा वाद ती चांगल्या प्रकारे सांगत होती. पण कुठेतरी आणखी त्यापेक्षा जास्त काहीतरी करायचं यामागे कुठेतरी सरावाची गोष्ट सराव कमी पडत होता. तेव्हा आमची ही जॉईंट फॅमिली आहे आणि यात तिचे आजी आजोबा काका काकू मामा मामी मावशी काका हे सर्वजण तिला तारीख फोनवर वगैरे विचारत गेले आणि विचारत असताना तिचा सराव एवढा चांगला झाला की ती आता सहजच 10,000 वर्षापेक्षा कोणतीही जर तारीख तिला विचारलं तर ती त्याचे वार क्षणातच सांगू शकत आहे. आणि आता प्रश्न असा पडत होता आम्हाला काय तिच्या या गोष्टीची नोंद करायची कुठं. तेव्हा सचिन कुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला OMG याचा कॉन्टॅक्ट दिला आणि आम्ही OMG बुक ऑफ रेकॉर्डला संपर्क केल्यानंतर त्यात तिच्या या कौशल्याची नोंद दिली आणि तिचा हा रेकॉर्ड बनला. आम्ही हा रेकॉर्ड तिच्या गुरुकुलच्या वर्ग शिक्षिका ज्या एलिना मॅम आहे त्यांना दाखवला. तेव्हा त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं का खरंच असं कोणी करू शकते का. तेव्हा त्यांनी प्रिन्सिपल सरांशी संपर्क केला. प्रिन्सिपल सरांनी सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि तिला या गोष्टीबद्दल खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोत्साहन सुद्धा तिला दिलं. असं झालं की आमचे एक वर्ग शिक्षक माझ्याकडे आले आणि लक्ष्मी चिंतावरावची आमची मुली विद्यार्थी नाही जी गेल्या 10,000 वर्षाची तुम्ही कोणतीही तारीख सांगा त्या दिवशी जो वार ती एक 3 ते 4 सेकंदात सांगते. जुनं 10,000 वर्षाचं कॅलेंडर अवेलेबल नाही आहे पण पुढील 10,000 वर्षाचं अवेलेबल आहे. तुम्ही तिला पुढचे 10,000 वर्ष कोणतीही तारीख सांगा ती सांगते. आणि मधल्या काळात लॉकडाऊनमध्ये खरं तर सगळ्याच मुलांनी जवळपास मोबाईलचा वापर केला पण काही विद्यार्थ्यांनी त्याचा स्वतःच्या डेव्हलपमेंट करता स्वतःच्या प्रगतीकरता वापर केला. लक्ष्मीनी त्याचा स्वतःच्या फायद्याकरता वापर केला ही आनंदाची गोष्ट आहे. गुरुकुल ही फक्त 4 भिंती आणि सिलेबस एवढ्यापुरता मर्यादित शाळा नाही असं मला वाटते. इट्स मोर दॅन स्कूल आणि आम्ही विद्यार्थ्यांना यावरती नेहमी प्रोत्साहन देत असतो. अनेक विद्यार्थी याचा फायदा घेतात याचा मला खूप आनंद आहे. लक्ष्मीला भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा. सहा एप्रिल भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक
आशिष गजानन खापरे, शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नागपूर। अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक श्रीमती चेतना राजू टांग, डायरेक्टर ललिता पब्लिक स्कूल, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपुर शहर, पूर्व पार्षद व पूर्व शिक्षण सभापति नागपुर महानगर पालिका। अप्रैल भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस के उपलक्ष्य में सभी को हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक गणेश शंकर रंभाड़, मंत्री उत्तर नागपुर भारतीय जनता पार्टी, अध्यक्ष उत्तर नागपुर भाजपा विनकर आघाड़ी।